से परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। दिनांक 27 एप्रिल पासून बाजार आवारात व्यापारी, हमाल, तोलंदार, कामगार यांच्या व्यतिरिक्त खरेदी करता दुचाकी घेऊन येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही। तसेच दोन चाकी घेऊन येणाऱ्या ग्राहकास माल देताना आढळून आल्यास सदर ग्राहकांवर व संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करून व्यापाऱ्यांचे दुकान तात्काळ बंद करण्यात येईल, असा फतवा काढला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती गुलटेकडी पुणेचे प्रशासकांनी। हे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे परिपत्रक रद्द करून शुद्धीपत्रक काढण्यात यावे अशी मागणी केली आहे मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी। तर पाहूयात काय म्हणालेत विकास कुचेकर। महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातली त्यात पुणे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता गर्दी टाळण्याकरिता पुणे प्रशासनाच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना 10 ते 2 ही त्यांची वेळ ठरवून दिलेली आहे। या वेळेतच यांनी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यात यावा या आदेशाच्या अनुषंगानं कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड यांनी एक अजब फतवा काढलेला आहे। त्या फतव्यामध्ये ते असे म्हणत आहेत की आज सोमवार दिनांक 27/4/2020 पासून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बाजार समितीतील व्यापारी, हमाल, तोलणार यांच्या व्यतिरिक्त दुचाकीवरती खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकाच्या ग्राहकाला बाजार समिती आवारात प्रवेश दिला जाणार नाही। त्याचबरोबरती बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना 2 चाकीऐवजी 3 चाकी किंवा 4 चाकी खरेदीसाठी घेऊन येण्याचं सूचित करण्यात यावं। अन्यथा 2 चाकीवरती आलेल्या ग्राहकाला जर माल विक्री केला तर अशा ग्राहकांवरती पण आणि दुकानदारावरती पण बाजार समितीच्या वतीनं दंडात्मक कारवाई करण्यात येईल। हा फतवा मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन करणारा आहे। हा फतवा काढत असताना बाजार समितीचे प्रशासक यांचं डोकं ठिकाणावरती आहे का असं म्हणायची वेळ आलेली आहे। कारण मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन करणारा कुठलाही कायदा राज्य शासन किंवा केंद्र शासनालाही करता येणार नाही। तर बाजार समितीने असा मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन करणारा परिपत्रक का काढण्यात आलं हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। बाजार समितीच्या आवारामध्ये गर्दी टाळण्यासाठी किंवा गर्दी होऊ नये, खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची मालाच्या वाहनांची गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून बाजार समितीला बाजार समिती व्यापाऱ्यांकडनं कर रुपयात लाखो कोटी रुपये कर गोळा करते। या गोळा केलेल्या करातून व्यापाऱ्यांसाठी व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मूलभूत सुख सुविधा जशा पार्किंगच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही बाजार समितीची आहे। असे असताना बाजार समिती 2 चाकीवरती आलेल्या ग्राहकाला मालच देण्यात येणार नाही, त्याला तिथं प्रवेशच दिला जाणार नाही। आज पुणे शहरामध्ये सगळं 2-व्हीलरचं शहर म्हणून पुणे सर्व ओळखलं जातं अशा परिस्थितीत त्याचबरोबरती कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही वाहनांना रस्त्यावरती संचारबंदी प्रशासनाने लागू केल्यानं सर्व प्रकारची वाहनं रोडवरती येण्यास बंदी असताना मग ग्राहकांनी 4-व्हीलर आणि किंवा 2-व्हीलर 3-व्हीलर ही वाहनं नेमकी आणायची कुठून आणि त्यांनी मग जीवनावश्यक वस्तूच खरेदी करायच्या नाहीत का? आणि जर त्या ठिकाणी 2 चाकीवरती व्यतिरिक्त ग्राहकच त्या ठिकाणचे नाहीत तर बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापारासाठी दुकानं का उघडी ठेवण्याचं नाटक करतायत का बाजार समिती हा प्रश्न या ठिकाणी उभे राहत आहे। म्हणूनच हा बाजार समितीने काढलेलं परिपत्र हे हक्कांचं उल्लंघन करणारं असल्याकारणानं हे त्वरित रद्द करून शुद्धीपत्रक काढण्यात यावं। अन्यथा या परिपत्रक हे मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन करणारं असल्यानं त्याचे आम्ही न्यायालयीन दाद मागू अशा स्वरूपाचं निवेदन बाजार समिती प्रशासक यांना आम्ही ईमेलद्वारे केलेलं आहे। माहितीस्तव त्याची प्रत आम्ही पणन संचालक आणि महाराष्ट्र राज्य यांनाही आम्ही पाठवलेलं आहे।